शिवसेनेतील बंडखोरीचा पुणे पालिकेत मोठा फटका बसलेला दिसत नाहीये, मात्र शिंदे समर्थक नगरसेवक नाना भानगिरे फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाहूया शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये नेमकी काय स्थिती निर्माण झाली आहे त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर पुण्यातल्या शिवसेनेच्या गडातही फंद फितुरीची चर्चा सुरू झाली. मात्र पुणे पालिकेत शिवसेनेचे अवघे 10 नगरसेवक आहेत आणि सर्वच नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी केलाय. 10 नगरसेवक आमच्यावर आहेत. मागच्या 2 दिवसापासून पुणे शहरातल्या सर्व 8 विधानसभाच्या मतदारसंघाच्या बैठका या ठिकाणी झाल्या. सर्व नगरसेवक आपापल्या मतदारसंघात या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. हडपसर गावातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे, पण ते अजून कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला तयार नाहीत. मात्र नाना भानगिरे हे शिवसेना सोडणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर नाना भानगिरे हा पक्ष न सोडणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी स्वतः या ठिकाणी शहर प्रमुखांना पण सांगितलेलं आहे की पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार त्यांच्या मनात नाही. आजही तुम्ही बघत असाल शिवसेना भवनामध्ये भरपूर गर्दी रोज येते आज. त्यामुळे शिवसेनेबरोबर आम्ही सगळे शिवसैनिक बरोबर आहोत, आदरणीय पक्षप्रमुखांबरोबर आहोत आणि त्यांच्यावरची आमची निधान श्रद्धा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. पुणे शहरात शिंदे गटाचे एकमेव समर्थक म्हणजे राजाभाऊ भिलारे आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी जाहीरपणे ऑफिस समोर जल्लोष केला होता. बाळासाहेबांचं एक वाक्य असेल की माझा सैनिकाला मुख्यमंत्री झालेला मला बघायचंय. आज बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं असेल तर ते मंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याचं, त्याच्यामुळं आज सर्व महाराष्ट्रभर आनंद होतोय. पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे हे कधीच शिंदे गटात सामील झाले, तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज तरी शिवसेनेसोबतच आहेत. मात्र भविष्यात नेमकं काय होईल याबाबत कुणीच छाती ठोकपणे सांगू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमत वर.